आकडच्या भूतांच्या गोष्टी। केतकीने पूर्ण ताकदीने नारळ फेकून मारला, तो दांडकन जाऊन आदळला थेट नवऱ्याच्या कपाळावर। बिचाऱ्याच्या डोळ्यांसमोर तारे चमकले आणि केतकी सोबतच्या 7 वर्षाच्या संसाराच्या कटू आठवणी। केतकीच्या या स्थिरसट आक्रस्ताळ्या स्वभावामुळे तिचा मुलगा सिद्धेश जन्मापासून आजीकडेच राहिला होता। मुंबईतील भाईखळ्याच्या कोनवाड्याच्या खोलीत रोज केतकीची भांडणे, तर इकडे सिद्धेश मात्र शेणामातीच्या ऐसपैस घरात खुश होता। केतकीचा पती दिनकर व्यवसायाने सिनियर शेफ असल्याने नव्या हॉटेलच्या ओपनिंग मॅनेजमेंटसाठी 30 दिवसांसाठी अहमदाबादला निघाला आणि तिथे केतकी गावी असलेल्या सासूवर विजेसारखी कोसळली। रोज कडाक्याचे भांडण करू लागली। डाव साधून तिने वरवंट्याने सासूचा कपाळ मोक्ष केला। केतकीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता। जणू सैतानच प्रसन्न झाल्यासारखी तिची नजर एका कोनवाड्यावर गेली। उखळीचा भात सडण्यासाठी भिंतीत 3 फुटात कोरलेली खोली होती। केतकीने म्हातारीला फरफटत तिथे नेले। रातोरात तो कोपरा विटा सिमेंट घालून बंद केला। पहाटे त्यावर शेणही सारवले आणि कुणाला संशय येऊ नये म्हणून खास त्या भिंतीवर टांगण्यासाठी भला मोठा आरसा मागवला। सकाळपासून शोधाशोध सुरू झाली। सिद्धेशचे आजोबा आणि सिद्धेशने कानाकोपरा पिंजून काढला। केतकी आपल्या हुशारीवर खुश होती, पण अचानक एका क्षणी त्या आवाजाने तिचे कान टवकारले। सनकन विजेची लहर निघाली। तो सिद्धेशच्या आजीचा आवाज होता। बायो, ह्या खैलय खै ठेवलास माका? भिंती आड दबलेल्या आजीचा आवाज घराच्या एकांतात गुंजला होता। तो आवाज पोटात भीतीचा गोळा आणत होता। कळायला काहीच मार्ग नव्हता। अगदी आजोबांच्याही लक्षात आले नव्हते की इथे एक कोंडवाडा होता। आजोबा भिंतीला कान लावून कळवळून घायाळ होते, तर तिथे आजीही भिंतीत गाडलेली, ती भेदरून गेली। अंधारात जगण्यासाठी ती दयेची याचना करीत होती। इथे केतकीचे हातपाय क्षणोक्षणी लटपटत होते। रात्रभर कंढण्याचा आवाज भिंतीतून येई। अखेर 5व्या दिवशी तिने प्राण सोडला। इथे केतकीच्या आनंदाला पारावर उरला नाही। त्याच दरम्यान मुंबईहून मागवलेला भला मोठा आरसाही तेथे लावण्यात आला। तिच्यासाठी सर्व आता सुरळीत चालले होते, पण का जाणे आजी गेल्यापासून उदास्थितीत बुडालेला सिद्धेश्वरही अचानक पूर्वीप्रमाणे हसू खेळू लागला होता। एकटे स्वतःशी बोलत होता, आपला खेळ मांडून कुणाला तरी खेळवायला बोलवत होता। अशाच एका क्षणाला केतकीच्या कानात सिद्धेशचे कुजबुजणे अगदी स्पष्ट वाजले। आजी, या सोंगट्यानी मार तिला। केतकीच्या पायाखालची जमीनच सरकली। सिद्धेशच्या समोर असलेल्या भयानक पोकळीची जाणीव होऊन ती नखशिखांत हादरली। प्रत्येक क्षण सिद्धेश एका अदृश्य शक्तीसोबत होता। एके दिवशी तर सिद्धेश तिला हवेत तरंगत असलेला दिसला। हे पाहताच तिच्या तोंडचे पाणीच पळाले। भीतीने लुळी पडल्यागत थबकलेल्या केतकीकडे पाहत सिद्धेश हसत होता। आजी, चल रे घोड्या, टुक 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 आणि तरंगतच तो आरशात प्रवेश करून आजी असलेल्या त्या जागेत विरघळला। तेव्हापासून अंधार पडू लागताच केतकीला जगणे नकोसे होई। सिद्धेशचा लपंडावाचा खेळ सुरू होई। डोळ्यावर हात ठेवून तो जोरात विचारे, आजी तू कुठे? त्याने विचारायचा अवकाश की अंगाचा थरका पुडवणाऱ्या टाळ्या वाजवत घोकऱ्या आवाजात कंडणाऱ्या आजीचे भूत फिदी फिदी हसत आरशातून धावत बाहेर येई।
ते थेट केतकीच्या अंगावर धावून येई. केतकीला दरदरून घाम फुटेपर्यंत ती घरभर धावत राही. अखेर कंप पावणाऱ्या केतकीच्या सहनशीलतेचा पान फुटला. भीतीने छातीत जोराची कळ उरलेल्या केतकीने एकच बोंब ठोकली आणि खळ्यात ठेवलेल्या खुर्चीवर चढून सरसर माळ्यावर जाऊन बसली. केतकीची दातखिळी बसली होती. सारे घर म्हातारीच्या विचकट हसण्याने दुमदुमले होते. केतकीचा माळ्यावरच दारुण अंत झाला, अगदी तसाच जो तिने आजीला दिला होता. 30 दिवस सरताच केतकीचा नवरा गावी परतला. घरातील दोन्ही पाया गायब झाल्या होत्या, पण त्याचा कुणालाही थांग पत्ता नव्हता. विरहाने झिजणाऱ्या त्याच्या स्वप्नात त्याची म्हातारी आई येई, त्याला खोटीच आशा देई, या अंधारातून ने माका, बघ तुझ्या बायोन काय केल्या. तो मुलाला रोज विचारी, बाळ आजी कुठे, ती काय खेळते. आणि आई असे म्हणताच मग तो संतापे, लाल बुंद डोळ्यांनी धावत जाऊन भिंतीवरची एखादी पाल झुरळ हाताने चिरडी आणि म्हणे, हे काय भिंतीवर चढते केतकी. सुन्न मनाने एका रात्री आयपॅडवर हॉटेलचा मेनू बनवत असताना अचानक लहान गॅस सिद्धेशचा व्हॉट्सअप आला. स्वतःची सेल्फी काढलेला. तो घरातूनच ओरडून विचारत होता, आजी मी कुठे. काही वेळाने पुन्हा तसाच मेसेज दुसऱ्या खोलीतून पाठवला आणि विचारले, आजी मी कुठे. आजीची उणीव त्याला जाणवत असेल असे वाटून त्याचा बाबा कही वरला, पण रात्री 1 वाजता जो मेसेज आला त्याने तो नखशिकांत हादरला. फोटोत सिद्धेश तर निवांत झोपला होता, मग सेल्फी काढत कोण होतं. त्याची नजर फोटोतल्या उजव्याकडेला वळली. तेथे त्याच्या आईचे भूत होते. दिनकरने जीव मुठीत धरून धाव घेतली, दारावर थाप दिली. तेव्हा बंद खोलीतून दुसरा मेसेज आला, एक म्हातारी आरशात प्रवेश करतानाचा. आणि अखेरचा फोटो काळीज पिळवटून टाकणारा होता. तो फोटो होता भिंतीमध्ये काढलेल्या त्याच्या मृत जन्मदातीचा. तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव पागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. पागुलबुवा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.